आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रीतम पाटील यांचे काम आदर्शवत. माजी पंचायत प्रधान शरद पाटील. कोगनोळी सत्कार, मान्यवरांची उपस्थिती. कोगनोळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांचे काम आदर्शवत आहे. त्यांनी अनेक कामे करून जनसामान्यात आदराचे स्थान निर्माण केले आहे. कमी वयात त्यांनी कोगनोळी हायस्कूल आणि तालुका पंचायत सदस्य म्हणून काम करताना अनेक चांगली कामे केली आहेत, असे उद्गार माजी मंडल पंचायत प्रधान शरद पाटील यांनी केले. चिकोडी तालुक्यातील कोगनोळी येथील कोगनोळी हायस्कूलच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. सत्कार समारंभात प्रमुख उपस्थित म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी पोवाडे, उपाध्यक्ष दगडू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, उपाध्यक्ष शिवगुंडा पाटील, जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते प्रीतम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत करून प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर आर नवाळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विकास रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन कोत तसेच राजेश कदम यांचाही निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील, ए डी पाटील, अनिल चौगुले, अरुण पाटील, बाळासो पाटील, रामचंद्र नवाळे, ए यू कमते, रावसो पाटील, शिवाजी पाटील, बाळासाहेब कागले, अजय कुलकर्णी, मारुती कोळेकर, अमृता पाटील, पद्मा पाटील, हर्षल देशपांडे, श्रीकांत देशमुख, सुरेश पाटील, बाबासो मगदुम, पूनम डांगरे, प्रशांत पोवाडे, अनिल कोंडेकर यांच्यासह अन्य मान्यवर कोगनोळी, हंचिनाळ, सुळगाव, मत्तिवडे, आपाचीवाडी, हदनाळ, सौंदलगा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल आवटे यांनी तर आभार आर आर कोहाडे यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.